तर काय काय सांगू आणि काय नको असं आम्हाला आमच्या या सिरियल बद्दल होत आहे. खरं तर हे इतके सजलेले नटलेले लोक जे तुम्हाला दिसतायत ते आमच्या ह्या आशूच्या लग्नाला, या गोडुल्या मुलाच्या लग्नासाठी आम्ही सगळे जमलो आहेत आणि इतके छान तयार आहोत. पहिल्यांदा मला हे जे तुम्हाला दिसतंय असं भारी भरकम असा माझा हा जो ड्रेस झालाय तो इतका उत्तम झालेला आहे. आमचा लक्ष्मण पण छान खुलला आहे. आमची उर्मिला पण बघा, ही प्रिया बघा किती छान, तिचा ड्रेस बघा किती छान आहे तो. ही मुलगी बघा आमची कशी, ही नेहमीच छान असते. मी आपलं काय देईल ते देईल. आमचा पाणीदार डोळ्याचा राजकुमार, याला जो ड्रेस द्याल त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला त्याच्या डोळ्यात दिसेल. डोळ्यांमध्ये मेकअप करतो. पण तू हे का नाही सांगत की तुला ऍक्सिडेंट झाला कसा, ते जरा सांगितल्यावर मग आपण पुढचे सगळे हे करूया. नाही नो, काय झालं नेमकं त्या दिवशी? ती जागा आम्ही प्लॅनिंग करत होती. चालवता काय झालं होतं तुझं? नाही, डोक्यात होतं की कॉल टाइमला पोहोचायचं होतं. नाही नाही, कॉल टाइमला पोहोचायचं होतं. 7:30 कॉल टाइम होता आणि मला कॉल टाइमला पोहोचायचं होतं. तर मग मी येत होते आणि मी गाडीवरून येत होते. तुझी ऍक्टिवा? हो. आणि मग मी पडले. काय हेल्मेट होतं ना? हेल्मेट होतं आणि माझ्या पायाला लागलं म्हणून मी आता सध्या व्हीलचेअरवर आहे. पण आता मला बरं वाटतंय. तर याच्यावर हा मुद्दा लक्षात ठेवून सगळं स्टोरी पार्ट करून ह्या लोकांना तुम्हाला काहीतरी सांगायचं, तर ते आता ऍक्टिंग पण करून दाखवतील आणि सांगतील. घे घे नाही असं काही पाठ करून वगैरे काही नाही. जे घडलं जे घडलं ते मांजांनी बघितलं. हा, काही स्क्रिप्टेड काही नाही. जे घडलं ते तसंच्या तसं मांजांनी सांगितलं आम्हाला. म्हटलं अरे मग हे सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे ना. म्हणून मग आम्ही म्हटलं की मग आपण एकदा करून बघूया की काय झालं ऍक्च्युली. घटनाक्रम काय झाला की मी कीर्ती आहे समजा, तर मी अशी गेटमधनं आत आली कारण कॉल टाइमला लवकर पोहोचायचं. सिन्सिअर नटी कॉल टाइमला. हा, म्हणजे गेटच्या आत येईपर्यंत ती नॉर्मल होती. गेटच्या आत जशी आली तशी ती भरभर भरभर चालायला लागली आणि अचानक मांजाने तिच्याकडे बघितलं आणि मग अचानक ती तेव्हा तिला आठवलं की अरे आपल्याला लागलंय म्हणून ती लगेच तिने हा बेरिंग घेतलं. फास्ट चालणारी दोन पावलं पाहिली मी. हा, आणि अचानक पण असं होत राहत. काही पडलेली पडलेली बोलले तिकडे तर काहीच नव्हतं. हा, हो हो, तिकडे काहीच नव्हतं. हो 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 हो, क्या बात आहे. वा, बात आहे. कोण आहे आपल्यातली गाय? अंगद आमच्यातला फार अप्रतिम गायक आहे हे मी तुम्हाला सांगतो. नाही नाही नाही, अंगद आज अंगदच हे जे अंग आहे मॅसेज पण करणार पण एकदा जरा सुरात होऊ दे, नाही तर काय होईल. पहिलंच इम्प्रेशन बेसुर असं नको यायला. अंगद हे जरा आता सिच्युएशनला धरून एका एक गाणं जरा मला सांगा. सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत? काय असत पुण्य कि जे घर बसल्या मिळत? सुख म्हणजे नक्की काय असत? काय पुण्य असलं कि ते घर बसल्या मिळत? गोमू सांगती ना माझ्या तू येशील काय? गोमू सांगती ना माझ्या तू येशील काय? माझ्या संगतीची राणी तू होशील काय? माझ्या फिरतीची राणी तू होशील काय? आर सांगती ना तुझ्या मी येणार नाय. आर सांगती ना तुझ्या मी येणार नाय. तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय. गोम सांगती ना माझ्या तू येशील काय? मी काय येणार नाय. तुम्ही तुमचे तुमचे जावा. 1 2 3 नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. कोणाचं लग्न कोणाशी होणार आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण ते आता कसं होणार आहे हे बघायचं असेल तर बघत रहा शिवा आपल्या झी मराठीवर रोज रात्री 9 वाजता.
जसे कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.